वैशाली मेजवानीमध्ये आज आपण सुंदर सुबक आणि सुवासिक असे हे न तुटता मऊ लुसलुशीत शुभ्र मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत तर आपण इथे वेगवेगळ्या प्रकारे हे मोदक तयार करू शकतो इथे मी तुम्हाला जे मोदक दाखवत आहेत त्याची रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर त्याची लिंक तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आय बटनमध्ये देखील पाहू शकता तर असे सुंदर आणि सुबक पांढरे शुभ्र त्यासोबतच फुलांच्या आकाराचे मोदक तयार करण्यासाठी सुवासिक मोदकाची पिठी कशी तयार करायची याबद्दल सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला शेवटपर्यंत टिप्स अँड ट्रिक्सहित पाहायला मिळणार आहे तर अगदी असेच मोदक करण्यासाठी कोणते तांदूळ वापरायचे आणि पीठ कशा पद्धतीने तयार करायचं जर तुम्हाला सुवासिक पिठी तयार करायची असेल तर ती कशी तयार करायची याबद्दल देखील सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर अगदी अशीच पिठी तयार करण्यासाठी कोणती स्टेप मिस न करता रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशात नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा आता आपण अगदी मऊल उसृजित पांढरे शुभ्र न तुटता मोदक बनवण्यासाठी त्याची पिठी तयार करणार आहोत तर त्यासाठी इथे मी हे चार प्रकारचे तांदूळ तुम्हाला दाखवत आहे या चारही प्रकारामधील कोणतेही तांदूळ तुम्ही मोदक करण्यासाठी वापरू शकता आता इथे सुरुवातीला जो तांदूळ दाखवलेला आहे तो तांदूळ हा इंद्रायणी तांदूळ आहे आणि इथे तुम्ही जवळूनही बघू शकता या तांदळाचा टेक्स्चर हा थोडासा जाडसर आणि लांबट आकाराचा असतो तर ह्या तांदळाचे देखील अगदी छान सुवासिक आणि मौलुसृषित तयार होतात आता यासोबतच इथे आपण दुसरा तांदूळ बघणार आहोत जो आंबेमोहर तांदूळ आहे हा तांदूळ आकाराने लहान असतो आपण आधी जो इंद्रायणी तांदूळ बघितला तो आकाराने लांब आणि थोडासा जाडसर आहे त्यासोबतच हा जो आंबेमोहोर तांदूळ आहे तो त्याच्या उलट असतो तो अगदी बारीक आणि आकाराने लहान असतो त्यासोबतच आंबेमोहर तांदळाची किंमत ही इंद्रायणी तांदळापेक्षा दुप्पट असते आता इथे तिसरा एक तांदूळ मी तुम्हाला दाखवत आहे जो आहे मोगरा बासमती तुकडा तर इथे मी हा मोगरा बासमती तुकडा तुम्हाला दाखवत आहे तुम्ही अख्खा मोगरा बासमती देखील यासाठी वापरू शकता त्यानंतर इथे चौथा तांदूळ जो आहे तो आपण इथे पटणी तांदूळ वापरलेला आहे यालाच आपण भाकरीचा तांदूळ म्हणतो तर हा देखील आकाराने थोडासा जाडसर आणि मध्ये मध्ये त्याला सफेद असे डॉट्स असतात तर जास्त करून हा तांदूळ भाकरीसाठी वापरला जातो तर इथे आपण जे तांदूळ बघितलेले आहेत म्हणजे सुरुवातीचा आपण हा इंद्रायणी त्यानंतर आंबेमोहर आणि त्यानंतर मोगरा बासमती तुकडा बघितलेला आहे हे सुवासिक तांदूळ आहेत त्यासोबतच जो आपण पटणी तांदूळ पाहिलेला आहे त्याला अजिबात सुवास नसतो पण याची भाकरी अतिशय सुंदर आणि पांढरी शुभ्र तयार होते त्यामुळे जर आपल्याला यामधील मोदकाच्या पिठासाठी तांदूळ वापरायचे असतील तर कोणताही एक सुवासिक तांदूळ वापरायचा आणि एक साधा तांदूळ वापरायचा आहे इथे मी तुम्हाला हा भाकरीचा तांदूळ घेऊन दाखवत आहे आता मी इथे हा भाकरीचा तांदूळ म्हणजे पटणी तांदूळ घेणार आहे आणि त्यासोबतच इंद्रायणी तांदूळ वापरणार आहे इथे मी एक साधा तांदूळ आणि एक सुवासिक तांदूळ म्हणजेच इथे हा पटणी तांदूळ आणि इंद्रायणी तांदूळ वापरून ही पिठी तयार करणार आहे तर या इंद्रायणी तांदळाऐवजी तुम्ही आंबेमोहर तांदूळ वापरू शकता किंवा मोगरा बासमती तुकडा देखील वापरू शकता ज्यामुळे ही पिठी अतिशय सुंदर शुभ्र आणि मोदक बनवण्यासाठी योग्य अशी तयार होईल त्यासोबतच जर तुम्हाला यामधले कोणतेही तांदूळ वापरायचे नसतील तर तुम्ही राशनचा तांदूळ देखील वापरू शकता आणि तो देखील स्वच्छ धुवून वाळून त्याची पिठी तयार करू शकता आता इथे दोन्ही तांदूळ मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यातून धुवून घेणार आहे याला जर कुठेही काळपटपणा असेल कचरा असेल तर तो या पाण्यातून निघून जाईल आणि मग हे तांदूळ स्वच्छ तयार होतील आता हे तांदूळ धुवून झाल्यानंतर एका चाळणीमध्ये आपण हे निथळून घ्यायचे आहेत पाणी पूर्णपणे काढून झाल्यानंतर आपल्याला ते एका कपड्यावर वाळत घालायचे आहेत आणि फॅन आपल्याला हे सुकवून घ्यायचे आहेत नेहमीच मोदकासाठी आपण पीठ तयार करत असताना तांदूळ धुवून झाल्यानंतर ते आपण फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत ते अजिबात उन्हात सुकवून घ्यायचे नाहीत तर अशा पद्धतीने मी हे एक दिवसभर या फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता छान असे तांदूळ हे सुकले गेले आहेत जर वातावरण दमट असेल किंवा पाऊस असेल तर यावेळी तुम्ही एक दिवस आणि एक रात्र हे फॅन खाली सुकवून घ्यायचे आहेत तर इथे अशा प्रकारे मी दिवसभर हे तांदूळ छान असे फॅन खाली सुकवून घेतलेले आहेत आणि अगदी कोरडे करून घेतलेले आहेत इथे हे पीठ तयार करत असताना भाकरीच्या तांदळासोबत इंद्रायणी तांदूळ वापरलेला आहे तर इंद्रायणी तांदूळ हा मुळातच ता चिकट असतो आणि त्याची पिठी देखील छान अशी चिकट तयार होते त्यासोबतच ता भाकरीच्या तांदळामुळे पांढरा शुभ्रपणा येतो आणि इंद्रायणी तांदळामुळे सुवासिकपणा येतो त्यामुळे ही दोन्ही तांदूळ मिक्स करून याप्रमाणे याची पिठी आपण तयार करून घेणार आहोत या दोन्ही तांदळामुळेच हे मोदकाचं पीठ छान असं तयार होतं जर तुम्हाला यापेक्षा मोदकाचं पीठ आणखीन चिकट तयार करायचं असेल किंवा मोदक तुम्हाला तुटण्याची भीती असेल तर तुम्ही अशा प्रकारे अर्धा वाटी हे साबुदाणे अशा कपड्यावर छान असे पुसून घ्यायचे आहेत आणि मग ते या तांदळासोबत दळून आणायचे आहे ज्यामुळे या पिठाला आणखीन चिकटपणा येतो आणि तुम्हाला जर मोदक फुटण्याचं टेन्शन असेल तर हे मोदक अजिबात फुटणार नाहीत आणि पीठ अगदी व्यवस्थित असं तयार होईल तर इथे घरघंटीतून किंवा आपल्या नेहमीच्या चक्कीतून तुम्ही हे पीठ दळून आणू शकता आणि पीठ दळून आणत असताना एकदम बारीक दळून आणायचं आहे तर इथे मी हे अर्धा किलो इंद्रायणी आणि अर्धा किलो पटणी तांदूळ म्हणजेच भाकरीचा तांदूळ वापरून ही पिठी तयार केलेली आहे आता एक किलो तांदूळ असेल तर त्याला आपल्याला अर्धी वाटी साबुदाणा घालून हे पीठ अगदी बारीक घरघंटीतून दळून आणायचं आहे आता मोदक करण्यासाठी आणखीने पीठ सुवासिक कसं करायचं किंवा या पिठीचे मोदक कसे तयार करायचे याची देखील रेसिपी लवकरच तुमच्यापर्यंत शेअर केली जाणार आहे त्यामुळे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आजची मोदकांची पिठी करण्याची रेसिपी आवडली असेल तर तुमचे मित्रपरिवार आणि नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त नवीन नवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी बेल ऐकनवर क्लिक करून वैशाली मेजवानीला सबस्क्राईब करा